आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नव महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. सांगली जिल्ह्यात 148 चारा छावणी चालकावर कारवाई करणार. अटी व शर्तीचा भंग केल्याप्रकरणी कारवाई. जिल्हाधिकारी विजय काळाम पाटील यांची माहिती. ड्रेनेज ठेकेदाराने सांगलीत आंदोलकांच्या मंडपावरच जेसीबी फिरवला. ठेकेदारांवर कारवाईची मागणी. मॅग्नेटिक स्टार्टअपच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणार. खासदार पूनम महाजन यांचे सांगलीच्या सभेत प्रतिपादन. जयसिंगपूर नगर परिषदेच्या 4,83,32,000 रुपयांच्या शिल्की अंदाजपत्रकास एकमताने मंजुरी. नाट्यगृह व स्विमिंग टँक भाडे तत्वावर देण्याचा विचार. इस्लामपुरात वाळू ठेकेदाराकडे 40 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शकीर तांबोळीसह तिघांना अटक. माणकापुरात अनिल करवते यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून पैलवान सिद्धार्थ यास 11,000 रक्कम दिली. कुस्तीला ऊर्जा देण्याचा मानस. विजापूर बसवन बागेवाडी येथे दोघा वायरमनचा मृत्यू. विद्युत पुरवठा बंद न करताच खांबावर चढले. कर्मचाऱ्यांना बेजबाबदारपणा नडला. चिकोडी जिल्हा मागणीसाठी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. 15 दिवसांपासून धरणे आंदोलनही सुरूच. बेळगावचे पालकमंत्री व कर्नाटकचे राज्याचे सहकार मंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केला त्यांचा सत्कार. जत तालुक्यात वाळू तस्करीला जोर. 14 वाहनांवर कारवाई पण वाळू तस्कर मोकाटच. कुरुंदवाडच्या आरोग्य विभागाकडील 44 कर्मचाऱ्यांचा पगार थकविल्या प्रकरणी आंदोलकांना विरोधी पक्षनेते रामचंद्र डांगे यांनी धनादेश देऊन पगार देणे भाग पाडले. आणि कुरुंदवाडमध्ये मेहण्यावर चाकू हल्ला प्रकरणी साजिद मोहम्मद शेख याच्यावर गुन्हा दाखल. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.